सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आपण आज एका नवीन पाठ्यघटकाकडे वळतो आहोत, संख्यांचे वर्ग। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कालपर्यंत आपण बुद्धिमत्ता किंवा मानसिक क्षमता कसोटी अभ्यासत होतो आणि आज अचानकच गणिताकडे का? तर मागेच मी तुम्हाला बुद्धिमत्तेबद्दल बोलताना असं म्हटलं होतं की बुद्धिमत्तेमध्ये सगळ्या विषयांचा संबंध आहे, पण त्यातल्या त्यात सर्वात जास्त संबंध येतो गणितातला। मग तुमच्या इंग्रजी वर्णमालेचा जर विचार केला किंवा संख्यांशी निगडित असणाऱ्या प्रश्नांचा विचार केला तर त्या बहुतेक ठिकाणी आपल्याला संख्यांचे प्रकार आणि संख्यांचे वर्ग जास्त प्रमाणात वापरायला लागतात। आणि म्हणून आज आता जलद गतीने संख्यांचे वर्ग कसे शोधायचे त्या संबंधीचे व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येत आहे। त्यातला भाग पहिला, आपण या भाग एक मध्ये जे उदाहरण अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये त्या संख्यांमध्ये शून्य असणाऱ्या संख्यांचा विचार करणार आहोत आणि एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा विचार करणार आहोत। पहिलं उदाहरण दहाचा वर्ग। दहा मध्ये शून्यांची संख्या संख्येमध्ये किती आहे? एक, आणि म्हणून वर्ग संख्येमध्ये ती शून्यांची संख्या किती असेल? दोन। तुमचा तो वर्ग पाठ आहेच, शंभर, शून्यांची संख्या दोन आली आणि हे एक कसे आले तर एकला एकने गुणू। आता दुसरं उदाहरण, समजा आपल्याला तीसचा वर्ग करायचा आहे, तर वर्ग करत असताना तीनला तीनने गुणायचं, तीन त्रिके नऊ, आणि या शून्याबद्दल दोन शून्य मांडायचे, आणि म्हणून तीसचा वर्ग बरोबर आपल्याला मिळेल नऊशे। आता तिसरं उदाहरण, सातशेचा वर्ग। शून्यांची संख्या किती आहे? दोन, म्हणून आता या ठिकाणी सात गुणिले सात करणार आहोत, ते उत्तर मिळतं आपल्याला सात सात एकोणपन्नास, आणि याच्या बदल्यात शून्यांच दोन शून्य आलेले आहेत संख्येमध्ये, तर वर्ग संख्येमध्ये शून्यांची संख्या किती असेल? चार, आणि म्हणून इथे सातशेचा वर्ग किती मिळणार आहे? चार लाख नव्वद हजार किंवा एकोणपन्नासच्या पुढे चार शून्य। आता समजा आपलं उदाहरण असं आहे, दोनशे पन्नासचा वर्ग। मग इकडे आपण काय करायचं? शून्यांची संख्या एक आहे हे लक्षात घ्यायचं, म्हणून दोन शून्य मांडून टाकूयात, पंचवीसला पंचवीसने गुणायचं म्हणजे पंचवीसचा वर्ग करायचा। पंचवीसचा वर्ग तुमचा पाठ आहे सहाशे पंचवीस, आणि म्हणून दोनशे पन्नासच्या वर्गाची किंमत येते बासष्ट हजार पाचशे। आता या ज्या संख्या आहेत याच्यामध्ये एक शून्य किंवा दोन शून्य घेतले होते, आता शेवटच्या उदाहरणामध्ये आपण तीन शून्य असलेल्या संख्येचा विचार करूया। समजा आपल्याला दोन हजारचा वर्ग करायचा आहे, बिनचूक उत्तर लिहिण्यासाठी इथे शून्यांची संख्या मोजून घ्या, तीन आहे म्हणून अगोदर तीनच्या दुप्पट म्हणजे सहा शून्य मांडून घ्या आणि आता दोनचा वर्ग करा चार, आणि म्हणून दोन हजारचा वर्ग तुम्हाला मिळेल चाळीस लाख। लक्षात आलं तुमच्या? आता दुसरा प्रकार, दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण काय विचार करतो आहोत? एकक स्थानी पाच असलेल्या संख्या। आता फक्त पाचचा विचार केला तर पाचचा वर्ग आहे पंचवीस, पंधराचा वर्ग तुमचा पाठ असणार आहे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस, पंचवीसचा वर्ग सुद्धा तुम्ही पाठ केलेला असणार आहे पंचवीसचा वर्ग बरोबर सहाशे पंचवीस। आता जे तुम्ही पाठ केलंय त्याच्यामध्ये आपण एक ट्रिक वापरणार आहोत पुढच्या संख्यांचा वर्ग शोधण्यासाठी। समजा तुम्हाला पंधराचा वर्ग करायचा आहे, तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल की इकडे एकक स्थानी जर पाच असेल तर शेवटचे दोन अंक काय असतात? पंचवीस, म्हणजे पंधराचा वर्ग करताना शेवटचे दोन अंक असणार आहेत पंचवीस। मग जो तिसरा अंक तिथे आलेला आहे तो कसा आला? तर इथे असलेली संख्या एक आणि एकच्या नंतर क्रमाने येणारी नैसर्गिक संख्या ती काय आहे? दोन,
या एक आणि दोन चा गुणाकार केला तर तो आला दोन आणि हे दोन आपण इथे लिहिले म्हणून 15 चा वर्ग 225 आलं लक्षात तुमच्या तसंच 25 च्या बाबतीत सुद्धा 25 चा वर्ग करत असताना इथे 5 आलेला आहे म्हणून शेवटचे दोन अंक 25 मांडले आता पुढे इकडची उरलेली संख्या 2 आणि 2 नंतर क्रमाने येणारा अंक 3 2 आणि 3 चा गुणाकार 6 आणि तो 6 गुणाकार इथे मांडला तर आपल्याला 25 चा वर्ग मिळतो 625 सोपाय ना खूप आता तिसरं पुढचं उदाहरण समजा आपल्याला 55 चा वर्ग करायचा आहे प्रथम काय करणार अगदी अचूक विचार केला 25 लिहून घ्यायचंय त्यानंतर हे 5 बद्दल 25 लिहिले या 5 चा विचार करायचा 5 × 6 5 × 6 म्हणजे 30 आणि म्हणून 55 चा वर्ग बरोबर 3025 आता पुढचं एक उदाहरण 95 चा वर्ग अगदी अचूक विचार केला 25 लिहून घ्यायचे 9 आणि 9 ला कितीने गुणायचं 10 ने 10 × 9 = 90 म्हणून 95 चा वर्ग 9025 आता थोडं मोठ्या संख्येकडे जाऊया समजा आता आपल्याला वर्ग शोधायचा आहे 145 चा 145 चा वर्ग शोधताना पुन्हा आधीच्या प्रमाणे नियम इकडे 5 आलेले आहेत म्हणून मांडून घेतले 25 त्यानंतर इकडची संख्या 14 आणि त्याच्यानंतर येणारी नैसर्गिक संख्या 15 दोघांचा गुणाकार करायचा 15 × 60 15 × 6 = 21 210 म्हणून 145 चा वर्ग 21025 अजून एक छोटस सोपं उदाहरण 105 चा वर्ग मांडून घ्यायचंय 25 आता पुन्हा कुणाचा गुणाकार करायचा 10 × 11 11 × 10 = 110 म्हणून 105 चा वर्ग काय मिळाला 11025 आता तुम्ही म्हणाल की हे फक्त 200 खालच्या संख्यांसाठीच उपयुक्त आहे का तसं नाही तुम्ही पुढच्याही संख्या वापरू शकता आता आपण 345 या एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग काढायचं अभ्यासूया एकक स्थानी 5 आहेत म्हणून सर्वात प्रथम आपण लिहून घ्यायचे 25 नियम लक्षात आहे त्यानंतर इथे संख्या आहे 34 आणि 34 नंतर क्रमाने येणारी पुढची संख्या 35 दोघांचा गुणाकार करायचा तो आहे 1190 आणि म्हणून आपल्याला 345 चा वर्ग मिळतो ₹1,19,025 लक्षात आलं तुमच्या त्यानंतर आणखी एक असं थोडस मोठ उदाहरण 235 चा वर्ग एकक स्थानी 5 म्हणून 25 लिहून घ्यायचे पहिले 2 अंक 23 पहिली संख्या 23 23 पुढे येणारी संख्या 24 23 आणि 24 चा गुणाकार करायचा 23 ला 24 ने गुणलं तर उत्तर येतं 552 आणि म्हणून 235 चा वर्ग बरोबर 55,225 तर विद्यार्थी मित्रांनो एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर संख्यांचे वर्ग कसे काढायचे हे मी तुम्हाला आज व्यवस्थित समजावून दिलेलं आहे अशी वेगवेगळी उदाहरणं तुम्ही घ्या स्वतः तयार करा आणि त्याची अचूक उत्तरं शोधण्यासाठी या पद्धतींचा वापर करा की जेणेकरून तुम्हाला कोणतंही उदाहरण अतिशय कमीत कमी वेळात सोडवता येणं सहज शक्य होईल तर अशी उदाहरणांचा सराव करण्यासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आपण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय